आंदोलन करण्याचं आपण सगळ्यांना माहीत असेल, गेल्या एक महिन्यापासून शहरामध्ये टॅक्स वाढवून जनतेला नोटीस पाठवण्यात येत आहेत. आणि आपणास माहीत असेल, ज्यांचा टॅक्स 800 रुपये होता त्यांना 15,000 रुपयाची नोटीस जात आहे. म्हणजे एकीकडे जनतेजवळ रोजगार नाही, सगळे लोक बेरोजगार होत आहेत, आणि दुसरीकडे टॅक्सच्या माध्यमातून जनतेची लूट करायची आणि जिथे गरज नसेल तिथे सिमेंटचे रोड बनवून भ्रष्टाचार करायचा, हा महानगरपालिकेचा जो उद्योग आहे, जनतेची लूट करण्याचा जो षडयंत्र यांनी रचला आहे, ते षडयंत्र यांचं हाणून पाडण्यासाठी आज आम्ही इथे आलो आहेत. आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत की 2008 बेस रेटप्रमाणे जनतेच्या संपत्तीचा कर निर्धारण व्हायला पाहिजे, आणि जे भरमसाठ वाढ केली आहे किंवा परवाला जे महापौरांनी म्हटलं की आम्ही 100% वाढ करू, 100% वाढसुद्धा देण्याच्या परिस्थितीमध्ये नागपूर शहरातली जनता नाही आहे. कारण की नोटबंदीनंतर अनेक लोकांचे रोजगार गेलेत, GST व्यापारीसुद्धा त्रस्त झाले आहेत, छोटे जो लघु उद्योग होते तेही बंद पडत आहेत. अशा ह्याच्यात लोकांना 100% वाढसुद्धा देणं शक्य नाही. म्हणून ही सगळी जे जनतेची लूट चालू आहे, आणि कोणतेही मूलभूत ज्या सुविधा NMC ने द्यायला पाहिजेत, कोणत्याही शाळेमध्ये चांगलं शिक्षण नाही, कोणत्याही दवाखान्यात आरोग्याच्या सुविधा नाहीत, खेळण्याकरता मुलांना चांगले गार्डन नाहीत किंवा प्लेग्राउंड्स नाहीत, अशा परिस्थितीमध्ये अनेक वस्त्यांमध्ये पिण्याचं पाणीसुद्धा पोहोचत नाही, गडर लाईनची व्यवस्था नाही, आणि या परिस्थितीमध्ये नुसतं टॅक्स वाढवायचा आणि फक्त सिमेंट रोड म्हणून या शहराला स्मार्ट बनवायचं हे चुकीचं असल्यामुळे आम्ही लोकं जोपर्यंत ही टॅक्स वाढ मागे घेतल्या जाणार नाही तोपर्यंत जनआंदोलन करून हा टॅक्स मागे घेण्यास NMC ला भाग पाडूया.